नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हे सुंदर असे मोबाईल पाऊच. तर इथे आपण बघू शकता आपले मोबाईल ठेवायला इथे छान असे पॉकेट आहे व ह्या साईडने आपला एक चैन पॉकेट येणार आहे. तर ह्या पॉकेटमध्ये आपले पैसे वगैरे व्यवस्थित ठेवू शकतो. हे मोबाईल पाऊच बनवणे खूप सोपे आहे. तर ही आहे मोबाईल पाऊचची फ्रंट साईड व ही आहे बॅक साईड. तर हे पाऊच शिवायला सुरुवात करूया. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर इथे आपल्याला एक मेन फॅब्रिक लागणार आहे. तर हा मेन फॅब्रिक आपण 4.5x15 इंचाचा घेतलेला आहे. तर त्याच मापाचे आपल्याला कॅनव्हास व एक अस्तर देखील घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पॉकेट बनवण्यासाठी हा एक कापड घेतला आहे. तर याचे माप आहे 4.5x6.5 इंचाचे. याला देखील आपण कॅनव्हास घेणार आहोत व लाइनिंग देखील त्याच मापाचे घेणार आहोत. त्यानंतर आपल्या पॉकेटला हे असे फ्लॅप तयार करायचे आहे. तर याचे माप आहे 3.5x3 इंचाचे. तर वरच्या साईडने याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे व त्याच मापाचा मी कॅनव्हास व एक अस्तर घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हँगिंग करण्यासाठी एक स्ट्रॅप लागणार आहे. तर ही स्ट्रॅप आपण 11.5x1.5 इंचाची घेतलेली आहे व एक मॅग्नेट बटन लागणार आहे, एक रनर लागणार आहे. तर येथे मी ही सिंगल चेन घेतली आहे. तर ती आपल्याला 15 इंचाची लागणार आहे. चला तर मग शिवायला सुरुवात करूया. सर्वात आधी हा जो मेन फॅब्रिक घेतला आहे तो असा उलट ठेवून घ्यायचा आहे व हे जे कॅनव्हास घेतले आहे त्याची चकाकणारी बाजू देखील त्या कापडावर असे उलट ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर पॉकेटसाठी जो आपण हा कापड घेतला आहे तो देखील उलट ठेवून घ्यायचा व त्याच्यावर कॅनव्हास असे उलट ठेवून घ्यायचे आहे व हे फ्लॅपचा कापड उलट ठेवून त्याच्यावर हा कॅनव्हास असा ठेवून घ्यायचा आहे. आता या तिन्हींना आपण प्रेस करून घेणार आहोत. तर असे प्रेस केल्याने आपलं हे जे पेपर कॅनव्हास आहे ते कापडाला चिपकून जाते. अशा प्रकारे आपण याला कॅनव्हास चिपकवून घेतला आहे. त्यानंतर ही हा पार्ट असा सुलट ठेवायचा व हे जे लाइनिंगसाठी कापड घेतला होता तो असा उलट ठेवून त्याला खाली व वर स्टिच करून घ्यायची आहे. ही स्टिच करून झाल्यानंतर इथून आपल्याला हे पॉकेट असे सुलट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जा फ्लॅप घेतला होता त्याला असे सुलट ठेवायचे व जे लाइनिंगचे कापड घेतले होते ते उलट ठेवून त्यावर अशी राऊंड शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्या शिलाईच्या साईडला आपण असे छोटे छोटे नॉच करून घेणार आहोत व हे फ्लॅप असे सुलट करून घेणार आहोत. तर येथे हा शेप व्यवस्थित करून घ्यायचा आहे व त्याच्यावर एक टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे. व त्यानंतर स्ट्रॅप बनवण्यासाठी आपण ही पट्टी घेतली होती ती दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच फोल्ड करायची व पुन्हा एक फोल्ड करून त्यावर आपण एक डबल स्टिच करून घेणार आहोत. तर ही स्टिच दोन्ही साईडने आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो मेन फॅब्रिक घेतला आहे त्याचा आपण आधी मध्य काढून घेऊया. तर येथे हा मध्य काढून घेतल्यानंतर आपण जे पॉकेट तयार केले होते ते असे त्या मार्किंगवर ठेवून घ्यायचे आहे व ह्या पॉकेटला आपण तीनही साईडने स्टिच करून घेणार आहोत. तर यापूर्वी या चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल पाऊच, हँड पर्स, कन पर्सच्या वेगवेगळ्या डिझाईन असे अनेक प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता. व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपले हे पॉकेट येथे तयार झाले आहे. आता येथे आपण फ्लॅप लावणार आहोत. त्यासाठी याचा आधी मध्य काढून घ्यायचा आहे. तर तेथे आपण मार्किंग करून घेऊया व या फ्लॅपचा देखील आपण मध्य काढून तेथे मार्किंग करून घेऊया. आता हे दोन्ही मार्किंग मॅच करून आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत व ही जी आपण स्ट्रॅप तयार केली होती ती देखील असे फोल्ड करून त्याचा देखील सेंटर येथे ठेवून घ्यायचा आहे व त्याच्यावर आपल्याला एक स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर हा फ्लॅप व ही स्ट्रीप आपल्याला पॉकेटच्या आतमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता इथे चैन जोडून घेणार आहोत. तर ही चैन आपल्याला अशी उलट ठेवून घ्यायची आहे व त्यावर एक स्टिच टाकून घ्यायची आहे.
तर ही स्टिच टाकताना व्यवस्थितपणे ती चेन जोडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण इथे चेन जोडून घेतली आहे। त्यानंतर हा लाइनिंगचा फॅब्रिक असा उलट ठेवून घ्यायचा आहे व त्यावर देखील आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। त्यानंतर हा फॅब्रिक असा फोल्ड करून असं हे पलटी करून त्यावर आपण एक टॉप स्टिच टाकून घेणार आहोत। आता आपण इथे टॉप स्टिच टाकून घेतली आहे। आता या चेनमध्ये आपल्याला रनर इन्सर्ट करायचे आहे। तर हे रनर मी असे खालून वर जाण्यासाठी असे हे टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे मी हे रनर इथे बसवून घेतले आहे। त्यानंतर आपल्याला पर्स ही उलट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी पर्स उलट करून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो लाइनिंगचा फॅब्रिक आहे तो असा तिकडच्या साईडने ओढून घ्यायचा आहे व हे आपले कॉर्नर मॅच करून घ्यायचे आहे। कॉर्नर्स असे व्यवस्थित मॅच करून झाल्यानंतर आपल्याला या दोन्ही साईडला अशी स्टिच करून घ्यायची आहे। तर एवढा पार्ट आपल्याला स्टिच करायचा नाही आहे। त्यानंतर कॉर्नर्स कट करून घ्यायचे आहेत व मध्ये मध्ये आपल्याला छोटे छोटे नॉच करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण हा जो गॅप सोडला आहे तेथून आपल्याला ही पर्स सुलट करून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही पर्स आपल्याला सुलट करून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो गॅप आहे तो कापड असा आतमध्ये फोल्ड करून तेथे आपल्याला एक स्टिच टाकून घ्यायची आहे। आपण आता हे पॉकेट आतमध्ये टाकून घेऊया। त्यानंतर आपल्याला या पॉकेटला असे मॅग्नेट बटन बसवून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण हे मॅग्नेट बटनचे असे इथे मार्किंग करून घेणार आहोत व तेथे थ्रेड कटरच्या साहाय्याने कट करून आपण तेथे मॅग्नेट बटन बसवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण इथे हे मॅग्नेट बटन बसवले आहे। दुसऱ्या साईडचे मॅग्नेट बटन बसवण्यासाठी ह्या मॅग्नेट बटनला आपण चॉक लावून घेऊया व तो फ्लॅप असा फोल्ड करून त्यावर प्रेस करूया। आपल्याला इथे मार्किंग मिळून गेले आहे। तर इथे कट करण्यासाठी पुन्हा एक मार्किंग करूया व तेथे थ्रेड कटरच्या साहाय्याने कट करून मॅग्नेट बटन बसवून घेऊया। त्यानंतर ह्या मॅग्नेट बटनच्या वरती आपण एक पॅच जोडून घेणार आहोत। तर हा पॅच लावल्याने आपले पाऊच अगदीच सुंदर दिसत आहे। तर येथे आपला हा मोबाईल आपण व्यवस्थित ठेवू शकतो। तुम्ही पाहू शकता हे पॉकेट अगदी व्यवस्थित आले आहे व साईडला आपले हे चेन पॉकेट आहे। तर येथे आपले पैसे वगैरे आपण व्यवस्थित ठेवू शकतो। तर याचे माप आपल्या मोबाईलनुसार देखील आपण बदलू शकतो व येथे आपण जिथे स्ट्रॅप जोडली आहे तेथे कमरेला अडकवण्याचा जो हुक येतो तो देखील जोडून घेऊ शकतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।